नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंग या ऑनलाइन टेस्टच्या समूहामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मित्रांनो, आजपर्यंत आपण बऱ्याचशा ऑनलाइन टेस्ट सोडवल्या असतील, शेअरही केल्या असतील। त्या ऑनलाइन टेस्ट बऱ्याचशे विद्यार्थी शेअर करत असताना पालक, काही शिक्षक आणि काही जे शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ असतील त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचलेल्या अतिशय एक स्तुत्य उपक्रम राबवत असल्याच्या शुभेच्छा देखील त्यांच्या मला मिळालेल्या आहेत। या शुभेच्छांमुळेच काहीतरी नवीन अजून करण्याचं एक पाठबळ शिक्षण क्षेत्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना घेतलेल्या मेहनतीचं एक फळ या शुभेच्छारूपी संदेशामध्ये नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी असेल, आपल्या सगळ्यांसाठी ते उपयोगी असेल। यानंतर आपण आजच्या या डुया डायटेडच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी डुया डायटेडमधले ग्रामरचे उदाहरणं पाहण्याच्या अगोदर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पी व्ही पाटील सर यांचं शुभेच्छारूपी मनोगत आपण ऐकणार आहोत। आदरणीय पी व्ही पाटील सर, मी प्रवीण पाटील, मुख्याध्यापक बापूसाहेब रेड्डी उत्कृष्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवाडी तालुका लदोळे। या ठिकाणी आपणास सर्वांना माहित आहे की मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि त्यानुसार राज्यातल्या सर्व शाळा या त्या दिवसापासून बंद असून या ठिकाणी विद्यार्थी जे शिकत होते त्याचा शिक्षणाचा प्रवाह बंद पडलेला असतो, मार्च एंडिंगपासून बंद पडलेला आहे। परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू या उद्देशाने माझे सहकारी श्री अविनाश पाटील सर यांनी या इंग्रजीचे व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ तयार करून ई लर्निंगच्या ग्रामर तसेच टेस्ट सिरीजद्वारे वेगवेगळे व्हिडिओज तयार केले। त्या ठिकाणी हळूहळू त्याचा प्रसार होत होत राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे आणि या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी सदर योजनेचा लाभ विषयाची अगदी उत्कृष्टपणे माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे। जवळजवळ 50,000 जास्त विद्यार्थी त्यांच्या व्हिडिओच्या तसेच टेस्ट सिरीजचा लाभ त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की सरांच्या ई लर्निंगच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाची जी भीती होती त्यांच्या मनात ती कमी झालेली आहे। या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की सरांनी जे केलेलं कार्य आहे ते अतिशय मोलाचे आहे आणि यापुढे त्यांच्या वाटचालीस मी सदिच्छा देतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंग मध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। डू ॲज डायरेक्टेडच्या माध्यमातून आज सुद्धा आपण काही नवीन उदाहरणांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, ती उदाहरणं नियमानुसार समजून घेणार आहोत आणि त्यांचा आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर डू ॲज डायरेक्टेडमध्ये सुरुवातीला आज या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी समजून घेणार आहोत, ते म्हणजे As soon as the details were finalized, they sent for the mason. As soon as उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि सूचना देण्यात आलेली आहे rewrite the sentence beginning with no sooner than. दिलेल्या वाक्यामध्ये no sooner than-चा आपल्याला उपयोग करायला सांगितलेला आहे। या वाक्यामध्ये as soon as कडून आपण no sooner-चा उपयोग करणार आहोत, त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो no sooner. As soon as कडून आपण no sooner-चा उपयोग करणार आहोत, no sooner आणि नो सुनरचा उपयोग केल्याच्या नंतर दिलेल्या वाक्यामध्ये जे तुबीचं रूप सहाय्यकारी क्रियापद जे आलेलं असेल ते घेणार आहोत नो सुनर वेअर द डिटेल्स फायनलाइज आणि कॉमा काढून दुसरं वाक्य जोडताना आपण त्या ठिकाणी द्यांचा उपयोग करणार आहोत द्यान दे सेंट फॉर द मेसन। अशा प्रकारे ॲसोनॅच्या जागेवर आपण नो सुनरचा उपयोग करणार आहोत। त्यानंतर दुसरं महत्वाचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय द मेसन फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर। या वाक्यामध्ये गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर याला अंडरलाईन केलेली आणि फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर। या वाक्यात आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा आहे का गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर हे उत्तर येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रश्नाची निर्मिती करायची। या ठिकाणी आपण WH वर्ड
उभाट या शब्दाने प्रश्नाची निर्मिती करू शकतो. सहकारी क्रियापद नसल्यामुळे आपण डीडचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. व्हॉट डीड द मेसन फेच टू हिज कॉन्ट्रॅक्टर, अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नाची निर्मिती करू शकतो. तिसरं महत्वाचं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. द कॉन्ट्रॅक्टर सेड टू द मेसन, दीज आर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच मधलं आहे, त्याचं इनडायरेक्ट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करत असताना दिलेल्या वाक्याचा जो कर्ता आहे त्याने आपण सुरुवात करणार आहोत. द कॉन्ट्रॅक्टर सेड टू च्या ऐवजी टोलचा आपण उपयोग करणार आहोत. टोल द मेसन, कॉमा आणि अवतरण चिन्ह काढून अवतरण चिन्हातलं वाक्य जोडण्यासाठी आपण कंजंक्शन वापरत असतो. विधानार्थी वाक्य असल्यामुळे या ठिकाणी आपण दॅटचा उपयोग करणार आहोत. दॅट आणि अवतरण चिन्हातल्या वाक्यामध्ये आता त्याचा आपण भूतकाळामध्ये रूपांतर करणार आहोत. दीच रूपांतर दोज मध्ये, आर्च वेअर मध्ये, आणि द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दीच रूपांतर दॅट मध्ये, आणि न्यू हाऊस इन युअरचं रूपांतर हिज मध्ये, हिज नेम. तर अशा प्रकारे आपण त्याच्यात बदल करू शकतो. द कॉन्ट्रॅक्टर टोल्ड द मेसन दॅट दोज वेअर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दॅट न्यू हाऊस इन हिज मेसन्स नेम, अशा प्रकारे त्याचं आपण इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फोर, चौथं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द हाऊस वॉज रेडी अर्लियर ऍट अ क्वेश्चन टॅग. दिलेल्या वाक्याचं आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये रूपांतर करत असताना आपल्या नियमानुसार जे वाक्य दिलेलं आहे ते अगोदर जसंच्या तसं आपण लिहिणार आहोत, पूर्णविरामाच्या जागेवर कॉमा. द हाऊस वॉज रेडी टू अर्लियर कॉमा. दिलेल्या वाक्यामध्ये वॉज हे सहकारी क्रियापद आलेलं आहे, त्याला आपण नॉट लावणार आहोत कारण दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे. होकारार्थी असेल तर त्याचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना त्याचं नकारार्थामध्ये रूपांतर करावं लागतं, म्हणून आपण वाढला नॉट लावणार आहोत. वॉजंट आणि द हाऊस याच्याऐवजी प्रोनाऊन म्हणून आपण इट घेणार आहोत. वॉजंट इट आणि क्वेश्चन मार्क, अशा प्रकारे त्याचं आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये रूपांतर करता येईल. नेक्स्ट नंबर फाईव्ह, पुढचं उदाहरण. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, चेंज द व्हॉइस, बिगिन विथ हिज वर्क. या ठिकाणी दिलेल्या वाक्याचं चेंज द व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे, त्याचा व्हॉइस बदलायचा आहे, आणि त्याने दुसरी सूचना दिलेली आहे, बिगिन विथ हिज वर्क, म्हणजेच ऑब्जेक्टने सुरुवात करायची. दिलेल्या वाक्यामध्ये ही करताय डीड क्रियापद म्हणून या ठिकाणी आलेले हिज वर्क ऑब्जेक्ट आणि व्हेरी रफली त्याला जोडून आलेले शब्द आहेत. मग याचं रूपांतर करत असताना हिज वर्क डीड असल्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला त्या ठिकाणी परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे चेंज द व्हॉइस करत असताना हॅडचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. हिज वर्क हॅड बीन, हॅड नंतर बीनचा उपयोग करणार आहोत, आणि डीडचं तिसरं रूप डन. हिज वर्क हॅड बीन डन रफली, अशा प्रकारे आपण त्याचं चेंज द व्हॉइस करू शकतो. त्यानंतर पुढील उदाहरण नंबर सहा. एट द मेसन डीड नॉट केअर, रिराईट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि ते वाक्य पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतरित करून लिहायचं आहे. त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. एट द मेसन डीड काढून डीडच्या ऐवजी आपल्याला आता सूत्रानुसार हॅड मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल, हॅड वापरावं लागेल. हॅड नॉट आणि केअरचं तिसरं रूप भूतकाळी रूप केअर्ड, अशा प्रकारे एट द मेसन हॅड नॉट केअर्ड, या प्रकारे आपण त्याचं पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करू शकतो. देन नेक्स्ट नंबर सेवन, सातवं महत्वाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. हाऊस झील कंटिन्यूड डेहोशन, चार शब्द दिलेले आहेत. अँड पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, या शब्दांचं आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द आपल्याला वर्णानुक्रमे त्यांची मांडणी करायची. लँग्वेज स्टडीमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि याचं आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये रूपांतर करत असताना एबीसीडीनुसार सुरुवातीला आपण सीने सुरू होणारे शब्द कंटिन्यूड घेणार आहोत, त्यानंतर डेओशन, देन हाऊस अँड लास्टली झील, अशा प्रकारे त्यांचं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण रूपांतर करू शकतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर एट, पुढचं आठवं उदाहरण. डोंट रन डिअर दिलीप, पंक्चुएट द फॉलोइंग. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. या ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करत असताना आज्ञार्थी वाक्य डबल युनिटेड कॉमाचा आपण उपयोग करणार आहोत आणि डोंटचा डी कॅपिटल, ऍपॉस्ट्रॉफी एन आणि टी मध्ये ऍपॉस्ट्रॉफीचं सिम्बॉल घेऊन डोंट रन कॉमा डिअर दिलीप, दिलीपचा डी कॅपिटल आणि शेवटी फुल स्टॉप आणि डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट, अशा प्रकारे आपण विरामचिन्हांचा या ठिकाणी उपयोग करू शकतो. नेक्स्ट नंबर नाईन, नववं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. ही सेड व्हॉट अ सिम्पल बॉय ही इज, पंक्चुएट द फॉलोइंग.
या ठिकाणी सुद्धा विरामचिन्हांचा उपयोग करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या ठिकाणी सुरुवातीला जो कर्ता आहे ही त्याचा एच आपण पहिला अक्षर कॅपिटल घेणार, ही सेड कॉमा आणि डबल युनिटेड कॉमा मध्ये व्हॉट अ सिंपल बॉय ही इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे आणि इन्वर्टेड कॉमा मध्ये सुरुवातीचा पहिला जो शब्द आहे व्हॉट त्याचा डब्ल्यू हे पहिला अक्षर कॅपिटल, व्हॉट अ सिंपल बॉय ही इज शेवटी या ठिकाणी सिम्बॉल एक्सक्लेमेशन मार्क घेणार आहोत आणि डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट, अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करू शकतो। देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10, दीज इज द ऑनरशिप डॉक्युमेंट्स स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस। या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक या ठिकाणी दिलेली आहे, या ठिकाणी क्रियापदाच्या रूपामध्ये किंवा फॉर्ममध्ये बदल असेल तो आपल्याला करेक्ट करून लिहायचा आहे। तर दीज हा सब्जेक्ट जो आहे तो प्ल्युरल आहे, अनेक वचनी करता असल्यामुळे त्यानंतर येणारं वर्तमानकाळी टूबीचं रूप इज च्या ऐवजी आपण आरचा उपयोग करणार आहोत, म्हणून याचं उत्तर लिहिताना दीज आर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण डोया डायरेक्टेडच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेतली, नक्कीच या उदाहरणांचा आपल्याला फायदा होईल। या उदाहरणांच्या सहाय्याने आपण ऑनलाईन टेस्ट जर दिली तर नक्कीच त्याचा एक चांगला सराव तुमचा होईल, ती उदाहरणं ते प्रकार तुमचे चांगले लक्षात राहतील। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।